धनगर समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने पाथर्डी तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समाजाच्या वतीने देण्यात आली. धनगर समाजाला ST वर्गात आरक्षण मिळावे यासाठी 29 ऑगस्ट बुधवार रोजी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. आरक्षणाच्या मागण्यांसंदर्भात मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदन पाथर्डीचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे. सकल धनगर समाज यांच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं आपण दिनांक 29 ऑगस्ट 2018 रोजी माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे धनगर समाजाचा ST मध्ये समावेश करण्यासाठी आरक्षणामध्ये त्याची तरतूद होण्यासाठी तहसील कार्यालय पाथर्डी यांच्याकडे मोर्चा नेणार आहे. तर त्याच्या नियोजनासाठी संबंध समाज बांधव या ठिकाणी पूर्ण तालुक्यातून या ठिकाणी जमलेले आणि या सर्वांच्या वतीने आपण आज माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. कारण सुमारे 70 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये धनगर समाजाचा 36 नंबरला ST मध्ये उल्लेख केलेला आहे. परंतु तो उल्लेख इंग्लिशमध्ये असल्यामुळे त्याचा धनगड असा उल्लेख होतो. परंतु हा मराठीमध्ये धनगर आणि धनगड आणि धनगर हे वेगळे नसून हा एकच आहे. परंतु या राज्यकर्त्यांनी धनगर समाजाला मागं ठेवण्याच्या उद्देशाने हेतू पुरस्कर धनगर समाजाचा ST मध्ये आरक्षण ST मध्ये समावेश केला नाही म्हणून या मोर्चाच्या निमित्ताने सकल समाज बांधवांच्या वतीनं शासनाला जाग येण्यासाठी व धनगराचा धनगड हा एकच असून याचा धनगर समाजाला ST मध्ये समावेश करण्यासाठी हा मोर्चा आम्ही तहसील कार्यालय पाथर्डी येथे घेऊन जाणार आहे. त्यात 29 ऑगस्ट रोजी पाथर्डी तहसीलवर धनगर ST आरक्षण अंमलबजावणी संदर्भामध्ये पाथर्डी धनगर समाज ज्यातर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी सर्व पाथर्डी तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने हे जे काही आंदोलन आहे ते आंदोलन शांततेच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने आम्ही करणार आहोत. या आंदोलनामध्ये जर काही अनुचित प्रकार घडला तर त्याला जनहित जो काय प्रकार केलेला आहे सर्वस्वी तो जबाबदार राहणार आहे. सकल धनगर समाज त्याला जबाबदार राहणार नाही ही आम्ही शासनाला विनंती करतो. त्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी अशी आमच्या सकल धनगर समाजाच्या वतीने 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मोर्चाबाबत जगदीश सोलाट व सुभाष हंडाळे यांनी अधिक माहिती दिली आहे. जगदीश सोलाट, वसंत घुगरे, भाऊसाहेब उघडे, दिगंबर सोलाट, अंकुश ठोंबरे, अंकुश बोके, अरुण मतकर, सुनील नरोटे, गोविंद दातीर, महेंद्र सोलाट, मिठू नरोटे, चंदू हंडाळ, शेवगाव तालुक्याचे प्राध्यापक विनायक नजण, आत्माराम कुंडरकर आदींसह समाज बांधव बैठकीसाठी उपस्थित होते. प्रतिनिधी सचिन दिनकरसह सुवर्णा ताकते, SP24 तास, पाथर्डी.